आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. नजरेने मी पेशंटला काय ट्रीटमेंट द्यायची ते ओळखतो आणि तुमचं तर मन माझ्या इथे जवळ माझ्या जवळ. अजून एक गैरसमज, तुला कधीच चांगलं वागता येत नाही कधी, असं बोलताना लाज वाटत नाही, कधीतरी डॉक्टर सारखं वाग. सिनियर डॉक्टर? म्हणा म्हणा म्हणा, सिनियर डॉक्टर आहे मी, म्हणा ना एकदा सिनियर डॉक्टर. माझ्या बहिणीपासून लांब राहायचं ओके? नाही जमणार. कस राहणार? ए तुमचं कस झालं माहितीये, उसको भुलाना भी चाहती हूँ और रात को दो बदाम भी खाती हूँ. मेंटर आहे मी त्यांचा, विसरलात? सुचित्रा मध्ये एवढा इंटरेस्ट का? काय सांगू आता तुम्हाला, शी इज जस्ट जेलस. तोंड सांभाळून बोल. नाही तुम्ही इंटरेस्ट विचारला म्हणून सांगतोय. नाही तर मला काही इंटरेस्ट नाही. कसं आहे, एक ब्राईट स्टुडंट आहे आणि मला तिचं फ्युचर अजून ब्राईट करायचंय म्हणून, कळलं का तुम्हाला, म्हणून मी त्यांना एवढा चांगला ट्रीट करतो. लाईक दॅट. ट्रीट करताना ती माझी बहीण आहे एवढं लक्षात ठेव. ऑफकोर्स ऑफकोर्स, मी कधीच विसरणार नाही. धमकी देतेस? धमकी नाही, वॉर्निंग आहे आणि तीही शेवटची. काय झालं? शी इज अनबीटेबल. ब्रावो. सांगा एक गंमत झालीये मिस गिरीजा भाईकर. काय गंमत झाली सांगा? गंमतच झाली नाही. काही नाही, तुझ्याबद्दल बोलत होते की तू हुशार आहेस, ब्रिलियंट आहेस. आय शुड बी ऑनेस्ट विथ हर ना, म्हणून. कमाल आहे. आणि ना टेन्शन घेऊच नका पेपरचं तुमच्या. यू आर गोइंग टू क्रॅक इट, आय एम डॅम श्युअर. तुम्ही तिचं मेंटोरात म्हटल्यावर सोपच जाईल तिला, नाही का? लेट मी करेक्ट यू. मगाशी त्या लाडका मेंटोर म्हणाले ओगिने जस्ट आज का. एनिवे एनिवे जस्ट लीव्ह हर. विश यू ऑल द बेस्ट. थँक यू सो मच सर. आय एम सो प्राऊड ऑफ यू. कुठलंही टेन्शन घ्यायचं नाही. मी आहे ऍज अ मेंटोर. ऑल द बेस्ट. निघूया? हो चल. सर येते. हा ये प्लीज प्लीज. सर काही लागलं तर मला लगेच फोन करा. हो सर. जबरदस्त. आप बाया ऊट पहाड़ के नीचे मना विरुद्ध का होईना, पण तू माझी माफी मागितलीस मिस गिरीजा मयेकर. तू माफी मागितली सगळं, ती सुद्धा माझी एक कमी आहे का? शेवटी तू माघार घेतलीस. पण एक क्लिअर झालं, तुझा जीव या सुचित्रा नावाच्या पोपटात अडकलाय. आता या पोपटाला माझ्या पिंजऱ्यात कसा बंद करतो ना ते तू बघ. थँक्यू. हा वा राजा, मस्त कॉफी बनवलीस तू. चला अशा पद्धतीने कॅफेची डील डन झालीय. येस. बरं झालं आपण गिरीजाचं ऐकलं आणि आजच पैसे देऊन टाकले. आता आपण इंटिरियरच्या मागे लागायला हवं राजा. अरे इंटिरियर झाल्यावर आपल्याला कॅफे सुरू करता येईल. हो रे, जागा मोक्याची मिळाली आहे, सो आता थांबून चालणार नाही. विक्रांत एक बोलू? बोल ना भावा तू बोल. म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स असं नाही, ते मी बघून घेतो काय तू बोल. ऐकून तर घे ना. बोल. मला मनापासून वाटतंय आपलं कॅफे कमाल चालणार. असं कशावरून वाटतंय तुला? म्हणजे कॅफे सुरू झाल्यानंतर आपल्याकडे जरा सुद्धा वेळ नसणार आहे विक्रांत, जाम हिट होणार आहे आपलं कॅफे. आपण ना असं स्पेशल एलिमेंट एक ठेवूया त्यात. म्हणजे? म्हणजे असं रे की लाईव्ह म्युझिक किंवा गिटारिस्ट. नाही आयडिया चांगली आहे. कॅफेचं नाव आणि त्याचं इंटेरियर यांचा कनेक्ट हवा, म्हणजे
एकमेकांना ते काय असतं मराठीमध्ये एक शब्द आहे बघ काय शब्द आहे तो पूरक 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 बरोबर राजा आपल्याला हे विसरून नाही चालणार आहे ते कॅफे वर्किंग स्टेशन पण असणार आहे लोकांसाठी हो हो ही आयडिया चांगली आहे त्याने कस्टमर बेस वाढेल पण या सगळ्यामध्ये आपल्याला एक गोष्ट विसरून चालणार नाहीये घरी कधी जायचं हेही ठरवावं लागेल आता काय डील झालं कधी जाऊ शकतो आई पण वाट बघत असेल माझी घेऊ सामान पॅक करायला घेऊ मग अरे काय असं सामान पॅक करण्यासारखं हे तुझे कपडे कपाट हा पलंग ते बघ ती भांडी अरे ते गिरिजाने दिलेली भांडी आहेत हो पण ती भांडी घरपोच करावी लागतील ना नाही राजा ही भांडी माझ्याजवळ असणार आहे काकींना चालणार आहे तिला कशाला सांगायचं या सगळ्या आठवणी मी जपून ठेवणार आहे माझ्याकडे कायमच्या राची बाय लवकर स्वयंपाकाला लागायला पाहिजे पोरी येतील आता भूक भूक करत हो पण मी ना खूप पाणीपुरी खाल्ली एवढी पाणीपुरी खाल्लीस तर वजन वाढेल तुझं वाढू दे ग पण पाणीपुरीत नो कॉम्प्रोमाइज आई त्याच्यासाठी तसाच नवरा बघावा लागेल आपल्याला हो मग नाहीतर मिसमॅच होईल ग ए बर ते सगळं ठेवा मी तुमच्यासाठी एक सरप्राईज आणलंय काय एक मिनिट भेळ हा म्हणजे जंगी पार्टी दिसते येस आज भेळ पार्टी बाय द वे माझा हावरा दादा कुठे हे हावरा काय बोलते त्याला मग हावराच येतो आई अगं त्याने ऐकलं ना तर मारेल तुला तो अरे मी काय घाबरत नाही त्याला आला की सांग बर बर तुम्ही आवरून घ्या मी मस्त चहा करते ए वहिनी ऐक ना पाणीपुरी ना जरा तिखट होती ह्या जरा गोड करशील का करते बरं मी आवरते तुम्ही मेळ खा मी आलेच बाय मला अभिमान वाटतो गो तुझा तू नेहमी सगळ्यांना सांभाळून घेतेस म्हणजे माझ्या शब्दाचा मान राखणार गो आई काय बोलतीयस आई कर्तव्य आहे ते माझं आणि तुला माहितीये मी सुचित्रावर चिडले नव्हतेच माहितीये ग मला तिच्या काळजीपोटीच करत होतीस सगळं आता बघतीयस ना मॅडम किती खुश आहेत त्या बर आता हा विषय इथेच थांबवायचा